संगमनेर तालुक्यात मेडिकल क्षेत्रात नाव कमावलेल्या डॉक्टर फरीदा मिर्झा या आता दिल्लीमध्ये होणाऱ्या इंडिया क्वीन ऑफ सबस्टनमध्ये भाग घेणार आहेत. येत्या 13 एप्रिलला दिल्लीमध्ये होणाऱ्या या फायनल स्पर्धेत संगमनेर सारख्या ग्रामीण भागातून सहभागी होणाऱ्या फरीदा या एकमेव महिला आहेत. मूळ पुण्याच्या रहिवासी असलेल्या फरीदा यांचा विवाह संगमनेर येथील मिर्झा कुटुंबात झाला. हॅलो, मी डॉक्टर फरीदा मिर्झा पिछले 20 साल से अहमदनगर डिस्ट्रिक्ट के संगमनेर अकोले जैसे एरिया में रूरल एरिया में गायनक प्रैक्टिस कर रही हूँ. पिछले मेरा बचपन से ये एक सपना था कि मैं कुछ कर सकूँ ये फील्ड में, और मुझे मिसेस रितिका और मिस्टर विनय इनकी वजह से मुझे ये प्लेटफॉर्म मिला है कि मैं कुछ कर सकूँ. मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि इन्होंने मुझे ये संधि. मेरा सिलेक्शन ऑनलाइन पद्धति से हुआ है. ऑल ओवर इंडिया के 44 फाइनलिस्ट में से महाराष्ट्र से मैं सिलेक्टेड हूँ. मेरा फाइनल्स 13 अप्रैल में है और मेरे राउंड 11 तारीख से चालू होने वाले हैं. त्यांचे पती देखील गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत. आपल्या पतीच्या या कार्यात फरीदा यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. फरीदा यांना मॉडेलिंग क्षेत्रात रुची असल्यानं फायनल स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या ITC वेलकम हॉटेलमध्ये मिसेस इंडिया स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. काय गणपत कुठे? अरे पोराला जरा ते GCC TBC शासन मान्य संगणक टायपिंग कोर्स आहे ना, त्याला पाठवतो या. हा काय खरे ते काय फायदा होणार? हा बघू बघू. प्रगतीची हो वाट मिळाली, जीवन सफल करण्याची ही वेळ हो आली. संगणक टायपिंग शिक्षणाची जोड मिळाली, GCC TBC मुळे झाले हो शक्य. नोकरी मिळणे झालं आता पक्क. मी माझ्या पोराला मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या, मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या अशा संस्थेत शिकायला नाही पाठवलं, तर सरकारी मान्यता असणाऱ्या, अल्पदरात शिकवणाऱ्या अशा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संगणक तंक लेखन अशा मान्यता प्राप्त संस्थेत शिकवलं, आणि त्यामुळं माझा मुलगा स्वावलंबी झाला. आता तुम्हालाही तुमच्या मुलांना स्वावलंबी बनवायचं आहे ना? अहो मग वाट कसली बघताय? GCC TBC कोर्सला पाठवा आणि त्याला स्वावलंबी बनवा. अहो सरकारी नोकरीत हे कंपल्सरी आहे. GCC TBC